भिवंडी स्थित संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर माउली नगर टेमघर पाड़ा भादवड़ में भिवंडी मनपा नगर सेवक व माजी नगर अध्यक्ष तथा स्थायी समिति सभापति भिवंडी मनपा हरि भक्त परायण मदन महाराज नाइक के मार्गदर्शन में माउली मित्र मंडल द्वारा अखंड हरि नाम सप्ताह का आयोजन 4 फरवरी 2020 से 7 फरवरी 2020 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया, जिसमें भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन काले का कीर्तन महाभंडारा तथा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी मनपा नगर सेवक व माजी नगर अध्यक्ष तथा स्थायी समिति सभापति भिवंडी मनपा हरि भक्त परायण मदन महाराज नाइक, नगर सेविका श्रीमती सौ गुलाब मदन नाइक, हरि भक्त परायण तात्या राजाराम नाइक, शिवसेना विभाग प्रमुख टेमघर पाड़ा भादवड़ हरि भक्त परायण विश्वनाथ महाराज नाइक, थाने जिला युवा सेना अध्यक्ष प्रभुदास नाइक, नगर सेविका अस्मिता प्रभुदास नाइक, माजी सभापति शिक्षण मंडल भिवंडी मनपा सुंदर नाइक, माजी नगर सेवक दिलीप नाइक, शिवसेना शाखा प्रमुख भादवड़ सुरेश पाटिल रंजीत नाइक सहित भारी संख्या में मान्यवर व टेमघर पाड़ा तथा भादवड़ के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे और आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भिवंडी मनपा नगर सेवक व माजी नगर अध्यक्ष तथा स्थायी समिति सभापति भिवंडी मनपा हरि भक्त परायण मदन महाराज नाइक, भिवंडी मनपा नगर सेविका गुलाब मदन नाइक, शिवसेना विभाग प्रमुख टेमघर पाड़ा भादवड़ विश्वनाथ महाराज नाइक, हरि भक्त परायण तात्या राजाराम नाइक तथा माउली मित्र मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण आपण केलेलं आहे आणि चरित्राचं उच्चारण केल्याशिवाय आपल्याला काला खाण्याचा अधिकार प्राप्त होत नाही। नाहीतर मला सांगा, 3 दिवसाचा उत्सव आपल्याकडे होता, पहिल्या दिवशीचं कीर्तन झालं त्याच दिवशी काल्याचा प्रसाद मिळाला का? नाही। दुसऱ्या दिवसाचं कीर्तन झालं, प्रसाद मिळाला का? नाही। मग आता जो कीर्तन करे तोच रात्री होता की नाही? मग त्याला आता काला द्यायचा तर कालच द्यायचा ना, पण देता आला काय? नाही। म्हणजे देवाची सेवा केल्याशिवाय किंवा काहीतरी साधना केल्याशिवाय आपल्याला काला खाण्याचा अधिकार सिद्ध होत नाही। म्हणून 3 दिवस आपण परमात्म्याची सेवा केली आणि त्या सेवेचा परिणाम म्हणून आज आपल्याला परमात्मा काल्याचा प्रसाद देतोय। तो परमात्म्याच्या हातून आहे, कारण भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ। आज प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आपल्याला प्रसाद देतोय, तो काल्याचा प्रसाद आहे। आणि महाराज ऐका, काल्याचा प्रसाद किती दुर्मिळ आहे। वैकुंठातल्या देवांना तो मिळाला नाही, वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही काल्याचे, वैकुंठातल्यांना मिळाला नाही, महाराज देवाधिकांना तो मिळाला नाही। ज्या परमात्म्याने काला केला त्या परमात्म्याचं चरित्र पहा। कृष्ण परमात्म्याने काला केला पण किती वेळा? महाराज त्याला सुद्धा काला एकदाच करता आलाय, जास्त वेळा करता आला नाही। पण आपलं भाग्य हे आहे की आपण ज्ञानोपराय तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो आणि आपण वारकरी झालो, म्हणून आपल्याला प्रति वर्षी काला खाण्याचा अधिकार संतांनी प्राप्त करून दिला गेला आहे। म्हणून आपल्याला भाग्य आपलं हे आहे की आपल्याला तो काला खायला मिळतोय। म्हणून याच काल्याची सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोपराय तुकोबाराय आदि म्हणून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो। आमची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, ज्या गुरुवर्यांच्या चरणाजवळ बसून शिकण्याचा योग आला त्या गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। तुम्हा सर्वांच्या चरणी आपले मार्गदर्शक असणारे हरिभक्ती परायण मदन दादा त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। मी काल वाक्य बोलून गेलो की महाराज श्रीमंत माणसं भरपूर पाहायला मिळत आहेत, पण संपत्ती आणि दया म्हणजे भक्ती आणि शक्ती याची जोड आहे, अशी जोड असली नाही मग तिथला आनंद काय वर्णन करायचा आहे? ज्ञानोपराय तर ज्ञानेश्वरीत बोलताय, ज्याच्याकडे संपत्ती आहे। I'm gonna make you mine।
वास्तविक बघितलं तर महाराज ज्यांचे शिष्य आहेत त्यांच्याच त्याहीचा सप्ताह आयोजित केलेला आहे जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव संदीपन महाराज असेवक गावकर आमचे परम स्नेही आहेत ते तीन चार फोन येऊन गेले दादा तुम्ही आले नाही अजून पण आज साडेतीन दिवसाचा सप्ताह असल्यामुळे त्या सप्ताहाला जायला भेटलं नाही परंतु उद्या कुठल्याही परिस्थितीत निघावं लागणार आहे कारण प्रेम आहे त्यांचं कारण पुढल्या 200 वर्षानंतर तुम्ही आम्ही जिवंत नसल आणि त्या सत्याचा सोहळा पाण्यासारखा आहे डोळ्याचे पारणं फेडण्यासारखं आहे जाता जाता एकच सांगेन की देवाविषयी प्रेम किती ठेवायचं माणसाने नाथ महाराजांनी भागवतात सांगितलेले नवल गोपिकांचा हरिकमज वृंदावना जाता देख माझे पवन या श्रीमुख प्राप्त काल सुख भोगिती त्या गोपिका मला सकाळी माझा चेहरा बघितल्याशिवाय अन्न पाणी खात नव्हत्या गायी पाजूनी माध्यांनी गायी पाजूनी पाणी माध्यान्न बैसवी गाठणी उदक मिसे करोनी पावया लागी मध्ये ती घडा लोटून दिला ना नाथ महाराजांचा 11व्या अध्यायामध्ये चिंतन आहे गायी पाजूनी पाणी माध्यान्न वैसवी गाठणी उदक मिसे करोनी पावया लागी मध्ये ती तेथे नाना कौतुक नाना लीला नाना परिचा खेळता खेळा तो तो पाहून या सोला सुखे वेळाला सुखावती मग सायंकाल येता देखोनी आरत्या निंबोलन घेऊनी सामोरे येती धावनी लागती चरणी स्वानंदे महाराज 1000 ओव्या देईन मी इथे तुम्हाला भूक लागली असेल तुम्हाला पण मलाही मीटिंगला जायचं आहे नाथ महाराजांनी गोड चिंतन केलेलं आहे की देवाविषयी प्रेम कसा असावा त्या गोपिकांसारखा असावा याची देई घडे देवाचे भजन अनिके ज्ञान नाही कुठे या जन्मात देव भेटेल पुढच्या जन्मात मिळेल मी सांगू शकत नाही किंवा मागोता हाची दे पावसी येतो ना घडेरे सह्याशी पुन्हा हा शरीर मिळेले कशावर हे सांगता येणार नाही म्हणून ज्या परमेश्वराने तुम्हा आम्हाला जन्माला घातलेलं आहे त्याचं चिंतन करा त्याचं नामस्मरण करा हा 3.5 दिवसाचा सप्ताह संपला
संध्याकाळ आता इथे जेवण झालं की एकही माणूस संध्याकाळी येणार नाही बघा, पण मी सांगत जातो की महाराजांनी जे जे काय आपल्याला सांगितलं ते फक्त लक्षात ठेवा आणि त्या देवाचं नामस्मरण करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। हा सत्ता संपल्यानंतर नाश शेतीचा सत्ता पुढच्या महिन्यामध्ये येते, सगळ्यांनी तिथेही उपस्थिती दाखवा। तो सप्ताह संपल्या संपल्या मार्च एप्रिल मध्ये रामनवमीचा अखेरचा सप्ताह आपल्या गावातला होतो, त्यालाही उपस्थिती द्या। महाराज मनावर घेतलं या महाराष्ट्राच्या कानाकोनातून एकही असा कीर्तनकार नाही तो या गावामध्ये येऊन गेला नाही, सगळे कीर्तनकार आले। या वर्षी मला नांदेडमध्ये चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं, दादा दत्त जयंतीचा काला जागर तुम्ही मी जिवंत आहे तोपर्यंत द्या। 2030 प्रेम ज्यांच्या डायऱ्या खाली नाही आहे, 2025 प्रेम चैतन्य महाराजांची डायरी खाली नाही, कुठे गेले प्रल्हाद महाराज? अखंड ज्ञानेश्वरी महाराजांची पाठ आहे, वाचे शिष्य आहेत ते पत्रावली उचलतात तिथे जोग महाराजांच्या संस्थेमध्ये, तिथे जोग महाराजांचं चरित्र सांगायला बसल्यात रामराव महाराज ढोक तिथे रामायण सांगतात। श्री ज्ञानदेव तुकाराव पंडितनाथ भगवान की जय। तसेच प्रल्हाद गुळवी हे त्यांचा सत्कार करतील, कृष्णा महाराज पारधी यांचा सुद्धा सत्कार, त्याचप्रमाणे आमचे तसेच ओढचे महाराज यांचा सत्कार, सुरेश दुसरे विनेकरी कल्याण, त्यानंतर श्रीराम भोईर, चंद्र मामा चौधरी, तुकाराम माळू नाईक, पंडित भोईर, बालाराम बाबा, हा ते बाबा रणजित नाईक आले, आम्हाला कंट्रोल शिवसेने लवकरात लवकर आपला सत्कार घेण्यासाठी इथे यायचं आहे। दिलीप बाप्पा नाईक सरवली पाडा वर्ष सत्ता चालू झालेलं आहे, 18 वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि हा सत्ता आमचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्ती परायण तात्या महाराज नाही यांनी आणि आमचे सगळे सहकारी माऊली मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि युवा ग्रुप सर्वांनी सहकार्य करून, तसेच आमचे भागवत सत्संग मंडळाचे सर्व सहकारी आणि सर्वांचे ज्येष्ठ असे हरिभक्ती परायण मदन महाराज नाईक जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या आशीर्वादाने आज गेले 18 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। भक्तांचा प्रतिसाद फार उत्तम आहे कारण या परिसरामध्ये 3-4 सप्ते आहेत, गुंदोरीला सप्ते आहे, वालचिंदला सप्ते आहे, अजून इतर ठिकाणी सप्ते आहेत, पण जे आमच्यावर प्रेम करणारी मंडळी जी आहेत वारकरी संप्रदायातली, गेली 40 वर्षे मी संप्रदायामध्ये आहे, मी गाण्याचं काम उत्तम करतो, माझी शिष्यमंडळी आहे, तर सगळ्या लोकांचा आमच्या परिसरातल्या सगळ्या भाविक लोकांचा आमच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातील भरपूर लोकांचा प्रतिसाद असते ते सत्याच्या माध्यमातून। हेच की बाबा अंधश्रद्धा निर्मूलन वारकरी संप्रदाय हे शिकवतं की ब्रह्माची प्राप्ती करून घेणे हे शिकवत असतं वारकरी संप्रदाय आणि लोकांना सद्बुद्धी मिळेल, सत्सद्विवेक बुद्धी लाभावी याकरता भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम आम्ही सर्व आमच्या मंडळाच्या वतीने इथे आयोजित करतो। 2018 मी गुरुवरे माझे हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज यांच्या हातून मी मालकरी झालेला आहे, मला त्यांची फार गरज होती आणि त्या गरजेप्रमाणे मला एक दिवस रात्री स्वप्नात आले, दुसऱ्या दिवशी एकादशी होती, रात्री स्वप्नात आले का पाटील काय करता तुम्ही येत नाही भेटायला काय नाही, सकाळी उठल्यावर मला प्रश्न पडला काय महाराज माझ्या स्वप्नात आले होते म्हणजे पांडुरंग माझ्या स्वप्नात आले होते, मी सकाळी 9 वाजता यांच्या घरी आलो, काय बोलतो एवढं लवकर कशाला आले, महाराज मला मालकरी बनायचं आहे आणि मला महाराजांनी त्या दिवशी मालकरी म्हणण्याच्या हातून मी माल टाकली आणि मला आशीर्वाद दिला, धन्यवाद महाराज। हेच वारकरी संप्रदायाचं मेन कार्यक्रम आहे, कार्य आहे की लोकांमध्ये सद्बुद्धी आणि शक्यतो मांसाहार खाण्याचं टाळून शाकाहारी बनावं सगळ्यांनी आणि सगळ्यांनी शाकाहारी म्हणून देवाच्या भक्तीला लागवं, हेच एक कार्य आमच्या माऊली मित्र मंडळाच्या वतीने आमचे सभागृह अध्यक्ष
व सर्व आमचे नगर सेवक मंडळी सगळ्यांच्या माध्यमातून हरिभक्त मदन महाराजच्या माध्यमातून आणि सर्व भाविकांच्या माध्यमातून हा सप्ताह त्याकरता आयोजित करतात. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. सगळ्यांनी विनंती आहे सगळ्यांनी जेवण करण्यासाठी इकडे या महाप्रसाद घ्या. सभी भाई बहनों की एक नम्रता निवेदन है कि यहाँ पे अभी जो महाप्रसादी चालू है